जन्मऋण हा येत्या 22 मार्चला आपल्या समोर येतो आहे, तेव्हा प्रेक्षकांना माझी कळकळीची अगदी हात जोडून हृदयापासून विनंती आहे की जन्मऋण हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच बघा, पहा, कारण तुम्हाला पायरेटेड असं येतं फोनवर. मी बघितला, माझ्याकडे आला पायरेटेड व्हिडिओ. तुम्हाला खरंच लाज वाटली पाहिजे आपल्याला. सॉरी मी जर हार्श असेन तर मला क्षमा करा, पण एक चित्रपट निर्मिती करता 100 ते 150 माणसांचे कष्ट असतात, वैचारिक एक बांधिलकी असते, आणि तेव्हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता, गीतकार, संगीतकार, तंत्रज्ञ, टेक्निशियन्स जे कॅमेराच्या मागे आहेत, ते सगळे असे 100-150 माणसं असतात, कलाकार. तुम्हाला फुकटा त्याला पायरेटेड तो कोणीतरी चोरीचा व्यापार करतो आहे त्याला आपण वाढवतो आहे, त्याला आपण वाढवायचं नाही. आणि अभिमानानं सांगायचं की मला नाही बघायचं, आय विल इरेज इट, मी हे पुसून टाकेन माझ्या मोबाईलमधनं. अहो 100-150 रुपयात आपण चित्रपटाची, आपल्याला मराठी चित्रपटाचं तिकीट असतं, 400 रुपयाचंही नसतं. हिंदी चित्रपट आपण बघतो ना, सगळ्या खानांचे आणि सगळ्यांचे चित्रपट आमचेही बघता. पण मी तुम्हाला विनंती करतो की मराठी चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊन बघा, तर मराठी भाषेतला आपले चित्रपट ची परंपरा आहे जी चित्रपटाची, तीही टिकेल, भाषा टिकेल, संस्कृती टिकेल, कारण ह्या सगळ्यांचा हँड अँड ग्लोव्ह संबंध आहे, सगळे हातात हात मिसळून चालतात. त्यामुळे मराठी स्वाभिमानासाठी, मराठी अभिमानासाठी, अरे मराठी बाण्यासाठी चित्रपट जो आहे तो चित्रपटगृहात जाऊन बघा. त्यामुळे जन्मऋण हा चित्रपट तुम्ही येत्या 22 तारखेला कुटुंबासमवेत, मित्रांसमवेत आणि आपल्या सगळ्या आप्तांना पण सांगा की हा चित्रपट अवश्य बघायला जा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.